पंचवटीतील न्यू पंजाब रेस्टॉरंट अँड बारवर पुन्हा एकदा उत्पादन शुल्क विभाग आणि क्राईमच्या पथकाकडून संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे. वेळोवेळी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या बारचं आता लायसन कायमस्वरूपी रद्द होणार आहे. बघूया संपूर्ण बातमीपत्र. पंचवटीतील न्यू पंजाब रेस्टॉरंट बार हे वीकेंड लॉकडाऊन असताना देखील रविवारी रात्री उशिरापर्यंत सर्रासपणे सुरू होते. याची खबर उत्पादन शुल्क विभागाला लागताच त्यांनी क्राईम ब्रँचचे पथक सोबत घेऊन या ठिकाणी रेड टाकली व त्यांना त्या ठिकाणी मुद्देमाल देखील आढळल्याचं सांगण्यात येत आहे. या बारवर वेळोवेळी कारवाई करून सुद्धा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने या बारचे लायसन्स कायमचं रद्द करण्याचं उत्पादन विभागाने ठरवलं आहे. पाहुयात काय सांगत आहेत उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक. एकंदरीत सध्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शनिवार रविवारी परमिट रूम चालू असतात, पण फक्त होम डिलिव्हरी असतात. त्या ठिकाणी काही विशिष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे परमिट रूम वाले असतात किंवा त्यांना वारंवार त्यांना नियमाचे उल्लंघन करण्याची सवय असते लोक, अशा लोकांपैकी एक न्यू पंजाब मालेगाव स्टँड पंचवटी येथे काल माहिती सूत्राकडून माहिती भेटल्यानंतर चालू होतं असं निर्देश आलं. मग स्थानिक पोलीस आणि एक्साईज मिळून एकत्र कारवाई केली. ते कारवाई केल्यानंतर आज आम्ही शोकात देऊन ते लायसन कायमस्वरूपी जिल्हाधिकारी सही घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनुसार आम्ही बंद करणार आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील हा बार विना परवानगी सुरू असल्याने स्थानिक पंचवटी पोलीस स्टेशन आणि आरोग्य पथकाने हा बार सील केला होता. मात्र या बार मालकाकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता थेट लायसन रद्द करण्याची कारवाई ही उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.